वाडीमध्ये ही समस्यासाठी झुलत असलेल्या गावकऱ्या आणि नगरवासियांसाठी प्रामुख्याने नगरसेवक आशिष नंदागवडी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस इथे जनसामान्यांच्या आणि जनतेच्या भरभरून प्रतिसाद दिसत आहे. यामध्ये शासनावर त्यांनी टीका केल्या आणि नगरीय मुख्याधिकारी जुम्मे पॅरवाल यांना त्यांनी सांगितले. परंतु आतापर्यंत नगर परिषदद्वारे कुठल्याही प्रकारचे अधिकारी इथे आलेले नाही आहे आणि हे अनशन असे सुरू आहे. त्यांच्या प्रामुख्याने दूषित पाण्याच्या काही मागण्या आहेत. त्यामध्ये पाणी स्वच्छता, पाणी पुरवठ्यासाठी 40 ते 50 वर्ष झाले असून त्यामध्ये पाईपलाईन बदल आणि आणखी काही काही नगरीय लोकांच्या समस्या त्यांनी इथे मांडल्या आणि त्यांनी सांगितलं जर असं जर झालं नाही आणि जर त्यांच्या समस्या दूर नाही झाल्या तर त्यांच्या मृत्यूचे कारण नगर परिषदमध्ये असलेल्या आमरण उपोषणमध्ये आमची लाडकी माझी मित्र माझा लहान भाऊ आशिषजी नंदागवडी ह्या नेहमी हा नगर परिषदमध्ये असलेल्या आमच्या आंबेडकर नगरी नगरामध्ये समस्या नेहमी सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न राहते आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना यशसुद्धा येते. मागील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आशिषजी नंदागवडी यांनी सभागृहामध्ये मोठ्या आकर्षित ह्या पाण्याचा विषय ठेवला होता. तरी पण नगर परिषदचे प्रशासन आणि NJP चे प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करून राहिले. मागील वर्षामध्ये आमच्या आंबेडकर नगरामध्ये आमच्या परिवाराचे 6 लोकांची मृत्यू झाली ह्या घाणेट्या पाण्यामुळे. हा पाणी जीवन आहे असं म्हणलं जाते पण आंबेडकर नगरासाठी हा पाणी आता एक मृत्यूचं ठिकाण झालेलं आहे. मित्र आज तुम्हाला सांगतो ह्या पाण्यामुळे आमच्या परिवार मरण पावलं, आमच्या 6 लोक मरण पावले. त्या परिवारांना आतापर्यंत नगर परिषदने 1 रुपया त्यांना दिलं नाही, त्यांना सहायतासुद्धा केली नाही. त्यासाठी आशिष राव यांनी मागच्या वर्षीसुद्धा मोठं आंदोलन केलं होतं आणि यावेळेससुद्धा आंबेडकर नगरातल्या आमच्या सर्व आई बहिणींना पाणी स्वच्छ मिळावं, परिवार स्वच्छ राहावा आणि घरोघरी पाणी मिळावं यासाठी त्यांनी आज आमरण उपोषण केलं. आणि मी आंबेडकर नगरामध्ये माझं लहानपण इथेच गेलं आहे आणि आम्ही आंबेडकर नगरामध्ये आम्ही सोबत खेळलो कुदलो आणि या समस्या आमच्या सर्वांची आहे. म्हणून आम्ही इथे राजकारण न करता वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही काल हजारोच्या संख्येने या आमरण उपोषणाला आम्ही समर्थन दिलं आहे आणि प्रशासन याला आजपर्यंत आज प्रशासनाने या मागण्या आमच्या पूर्ण केल्या तर बरं, नाहीतर वंचित बहुजन आघाडी आंबेडकर नगरामध्ये असलेल्या संपूर्ण जनतेसमोर आम्ही अमरावती रोडवर बसू. कारण की आमच्या आशिष नंदागवडी यांच्या प्रकृतीला काही झालं याची जिम्मेदारी या प्रशासनाची ती राहणार आहे. म्हणून आज लवकरात लवकर यांनी निर्णय घेतला तर बरं, नाहीतर उद्या वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत पूर्ण आंबेडकर नगर आम्ही रस्त्यावर बसणार आहोत आणि प्रशासनाला जागा करण्याचा आखरी पर्याय ठोस राहील एवढंच मी बोलतो. आणि आशिषजी नंदागवडी यांच्या अमरणाला उपोषणाला वंचित बहुजन आघाडी मोठ्या खंबीरपणे उभे आहे एवढंच. वारंवार अधिकाऱ्या लोकांना आम्ही त्याबद्दल माहिती दिली पण आतापर्यंत काही झालं नाही, कारण 3 महिन्यानंतर उरणा लागणार आहे. आज जर आम्हाला जर यावेळी जर आमच्या ह्या रस्ते उरणामध्ये आम्हाला परत हे टँकर लावून रोड आम्हाला आतील आणि ड्रामच्या माध्यमातून पाणी भरायला लागतो, त्यामुळे लोकांना निरनिराळे आजार झालेले आहेत. कोणाला पिले झाला आहे, कोणाला सिंचिरी झाली आहे, तहानपणा वगैरे, तर ते एक फार गंभीर विषय आहे. आणि टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करताना मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार पण होऊन राहिला, कारण टँकरसाठी तुम्ही 1 ते 1.25 कोटी रुपये बिल तुम्ही टँकरवाल्याला देऊन राहिले. मग नागरिकांची जी मूलभूत गरज आहे पाण्याची, तर तुम्ही जर त्याला सूट दिली या तुम्ही जर त्याच्यामधून ते काम करून घेतलं तर काय अर्थ होणार आहे. आजही जर ही परिस्थिती जर सांभाळून घेतली नाही नगर परिषद, या नगर परिषदने आपल्या ग्राहकांना जर नवीन कनेक्शन लवकर शिफ्ट करून घेतलं नाही तर येणारा तो दिवस दूर नाही की जेव्हा परत हे लोकांना टँकर देतील आणि टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करतील. अस्वच्छ पाणी पुरवठा होतो, ते पाणी पिण्यायोग्य नाही राहत हे आमच्या नगर परिषदेला माहीत आहे आणि ते महाराष्ट्र प्राधिकरणाला सुद्धा माहीत आहे. मागील 8 महिन्यापासून हे नागरिक सातत्याने बाहेरून पाणी घेऊन राहिले, जे 30 रुपयाचे एक कॅन पडतं ते पाणी घेऊनच ते पाणी पुरवठा म्हणजे पाणी पिऊन राहिले. तर यासाठी त्यांनी सुद्धा गंभीर दखल घ्यायला पाहिजे. जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आमची प्राथमिकता एकच मागणी आहे की आम्हाला नवीन कनेक्शन दिले द्यावे. नवीन कनेक्शन यासाठी, कारण नवीन कनेक्शन जर दिले तर सर्व नागरिकांना घरपोच पाणी मिळेल, नागरिकांमध्ये भांडण होणार नाही. सचिव नागपूर जिल्ह्याचा मुझे हा समाचार पत्र के माध्यम से पता चला की आशिष नंदागवडी नगरसेवक जो है वो पाणी की समस्या
समस्या को लेकर कुपोषण पर बैठे हुए हैं और आज हमारे वाड़ी नगर परिषद में पानी की बहुत ही भीषण समस्या है और इसके चलते कई लोगों ने अपनी जान तक गंवाई है। नल में पानी कनेक्शन नहीं आने से टैंक से पानी का ये किया जाता है, कोटा किया जाता है और वो पानी बहुत ही दूषित होता है जिसके कारण लोगों को गंभीर समस्या और बीमारियाँ हो रही है। तो इन्होंने आज जो पानी की समस्या को लेकर अपना ये अनशन रखा हुआ है उसको हमारा पूरा समर्थन है और वाड़ी नगर परिषद जो है वो ट्रांसपोर्ट का एक गढ़ है और सारे ट्रांसपोर्ट उससे जूझ रहे हैं, वो समस्या बहुत ही आम्ही ह्या पाण्याचा कसे वापर करावा हे आम्हाला कळत नाही। नगर परिषदवाल्यांना लक्ष देत नाही हे पाण्याकडे, पाणी पुरवठ्यावाले बी लक्ष देत नाही। आम्ही कसे करावा ह्या पाण्याचा हा मला नगर परिषदवाला सांगत।